पनवेल तालुक्यातील बोर्ले गावाजवळ असलेल्या टोल नाक्याची टोल देण्या घेण्याच्या व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे दोन दिवसापूर्वी आय आर बीच्या टोल नाक्यावरून विशिष्ट समाजाच्या कार्यक्रमानिमित्त पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे अनेक जण पालखीसह टेम्पो घेऊन गेले होते यावेळी त्यांना टोलसाठी अडविण्यात आले होते त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी व या व्यक्तींमध्ये बोलाचाली सुद्धा झाली होती दरम्यान यातीलच काही जण गुरुवारी दुपारच्या सुमारास कोर्ले टोल नाक्याजवळ आले व त्यांनी विचारत या टोल नाक्याची मोडतोड करण्यास सुरुवात केली यामध्ये टोल नाक्याची के केबिन सी सी टी व्ही कॅमेरे कम्प्युटर व इतर साहित्य असे मिळून जवळपास बारा लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी त्वरित रवाना झाले व त्यांनी जवळपास पन्नास ते पंचावन्न जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे या संदर्भात पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहे